आणि म्हणून तिथं सांगितलं, अमित शहा तो माझे वडीलच आहेत. वाला प्रे, तुमच्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे पोटं लावतात. काय सांगतात तुम्ही तुमच्या भाषणामधून? तुम्ही भाषणामधून सांगतात दावोसला परवा गेलात तेव्हा सांगितलं, मैं तो नरेंद्र भाई मोदी का ही आदमी हूं. बोलले की नाही बोलले? का नाही बोलले? तिथं बाळासाहेबांचा हा माणूस नव्हता. होता? मैं तो नरेंद्र भाई का ही आदमी हूं, म्हणजे तिथं नरेंद्र भाईंचा. परवांच्या दिवशी मी बघितलं तो अमिता शहा, काय ते अमित शहा काहीतरी नवीन नाव कोणीतरी दिलं का माझ्या लक्षात राहत नाही काय ते काय काय. बरं काय ते आहे ते. हा, आणि म्हणून तिथं सांगितलं, अमित शहा तो माझे वडीलच आहेत. वाला प्रे, म्हणजे उद्धव साहेब टाहो फोडून सांगतायत, अरे बाबा स्वतःच्या वडिलांना काय वाटेल, आईला काय वाटेल याचा विचार कर आणि माझे वडील पळवून नेऊ नको. ते माझे वडील पळवले ते पळवले आणि अमित शहा पण वडीलवरती झाले. बोलण्यासारखे विषय पण भरपूर आहेत, पण आज या शिवगर्जेच्या यात्रेच्या निमित्तानं तुम्ही सर्वांनी आता गप्प राहून चालणार नाही. न्यायालय आपल्याला न्याय देईल ही अपेक्षा बाळगायला हरकत नाही. जोपर्यंत घात होत नाही तोपर्यंत विश्वास ठेवावा लागतो. घात झाला तर करायचं काय? निवडणूक आयोगाने विश्वासघात तर केलेलाच आहे. तो घटनेचा केला, तो लोकशाहीचा केला, तो संविधानाचा केला आणि माझ्या शिवसेनेचा सुद्धा त्याने विश्वासघात केला.